नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रो, आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्यामुळे आपल्या जीवनात वाईट घडतं, नकारात्मकता वाढते. त्यामुळे सुखी जीवनासाठी अशा गोष्टी घरात ठेवू नये. त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. मित्रो, घरात तुटकी भांडी, काचा, तुटलेले इलेक्ट्रॉनिक सामान, तुटलेले कपाट, पलंग, बंद घड्याळ असं कोणतंही सामान घरात ठेवू नये. याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील व्यक्तीला मानसिक त्रास होतो. मित्रो, बुडत्या जहाजाचे फोटो फ्रेम, महाभारतातील युद्धांची चित्रे, नटराजाची मूर्ती, ताजमहलचे चित्र घरात लावू नये. याने नकारात्मकता वाढते आणि मनावर वाईट परिणाम होतो. मित्रो, अनेकांच्या कपाटात खाली किंवा घरातील कोणत्या तरी कोपऱ्यात जुन्या आणि फाटलेल्या कपड्यांचा गाठोडं ठेवलेला असतो. हे तात्काळ बाहेर काढून टाका, कारण यामुळे घरात वाईट गोष्टी घडतात. फाटक्या चादरी आणि कपडे या गोष्टीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे असे कपडे दान केले पाहिजे. मित्रो, अनेक लोक घरात भंगार जमा करून ठेवतात. जुन्या फाटलेल्या चपला वगैरे घरात ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. मित्रो, घरात कधी फाटलेली पर्स वापरू नये, यामुळे तुमचा आहे तो पैसा निघून जाण्याची शक्यता असते. मित्रो, देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती ठेवल्याने आर्थिक स्थिती खालावते, घरावर विघ्न येतात. त्यामुळे असे फोटो नदी तलावात विसर्जित केले पाहिजे. मित्रो, घरात कोळ्याचे जाळं असल्यास ते त्वरित काढून टाकावे, कारण यामुळे घरात वाईट गोष्टी घडत असतात. मित्रो, किचनमध्ये किंवा घरात प्लास्टिकच्या वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे. या वस्तू वापरल्याने त्यातील विषारी तत्व शरीरात पोचतात आणि कॅन्सर सारख्या रोगांचा धोका वाढतो. मित्रो, अनेक लोकांना आपल्या घरात शोपीसचे म्हणून दगड ठेवण्याची हौस असते, पण यामुळे बरेचसे नुकसान होत असते. त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नका. तर मित्रो, ही होती घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी घरात कोणत्या वस्तू ठेवू नये याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय श्री कृष्ण.